तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय. नाही नाही, माझं कौतुक पुरे. फक्त तुम्ही सगळ्यांनी मात्र एकत्र राहा. मराठी माणसाला मिळालेला जो शाप आहे तो खोटा ठरवा. एकजूट. रंगभूमी असो, छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा, प्रत्येक ठिकाणी ज्यांनी आपल्या अभिनयाचा मुक्त वावर समर्थपणे दर्शवला असे ज्येष्ठ नट विक्रम चंद्रकांत गोखले. मी तुला सांगतो, त्याला नीट खोटं बोलताही येत नाहीये. त्याची जीभ बोलते एक, त्याचे डोळे वेगळेच बोलतात. बघ तू, एक आहे मात्र, त्या पोराच्या डोळ्यामध्ये एक स्पार्क आहे. स्वातंत्र्यापूर्वी 1945 साली 30 ऑक्टोबर रोजी जन्मलेलं हे व्यक्तिमत्व, ज्यांना अभिनयाचा वारसा मिळाला तो आपल्या कुटुंबाकडूनच, दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या 1913 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांच्या पणजी आणि आजीनं एकत्रितरित्या काम केलं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीची पहिली स्त्री अभिनेत्री म्हणजेच दुर्गाबाई कामत या त्यांच्या पणजी, ज्यांनी मोहिनी भस्मासूरमध्ये पार्वतीची भूमिका साकारली. तर यांची आजी कमलाबाई गोखले या भारतीय चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या बाल अभिनेत्री आहेत, ज्यांनी याच सिनेमात मोहिनीची भूमिका साकारली होती. पणजी आणि आजीसमवेत यांचे वडीलही 1930 सालापासून अभिनय क्षेत्रात कार्यरत होते. परसात पैशाचं धाड लावलंय, तोडतो आणि जाऊया. कुणी जायचं नाही लग्नाला, तुंगी आम्हाला नेली, जन्मभर फोन पाहणार नाही. आणि त्यानंतर चौथी पिढी ती विक्रम गोखलेंची. चारही पिढ्यांमध्ये कलावंतपण मुरलेलं होतं, पण विक्रम गोखले यांचं नशीब त्यांना अभिनय क्षेत्राकडे ओढून आणणारं ठरलं. कदाचित त्यांची निवड सैन्यामध्ये झाली असती, पण त्यांनी तिथं न जाता कुटुंबाला असणारी पैशाची गरज भागवण्यासाठी एका कंपनीमध्ये क्लर्कची नोकरी पत्करली. सोमवारी ते रुजू झाले 135 रुपये पगारावर. पण एक आठवडा काम करत असताना त्यांना ही गोष्ट जाणवली की आपण या नोकरीला न्याय देऊ शकत नाही. तेव्हा त्यांनी त्याच आठवड्यातल्या शनिवारी राजीनामा देऊन त्या नोकरीला निरोप दिला. म्हणजे तुमचं सगळ्यांचं आहे, बरोबर आहे. संध्याकाळी घरी आले असता वडील चंद्रकांत गोखले यांना भेटण्यासाठी तत्कालीन सुप्रसिद्ध नाटककार बाळ कोल्हटकर घरी आले. त्यांनी या तरुणाला पाहिलं आणि यांच्या वडिलांना विचारलं की तुमचा मुलगा माझ्या नाटकात काम करेल का. बाळ कोल्हटकरांनी 30 रुपये प्रतिप्रयोग देण्याचं निश्चित केलं. एका महिन्याला 25 प्रयोग करण्याची हमीही दिली आणि बाळ कोल्हटकरांसमवेत त्यांचा रंगभूमीवरचा प्रवास सुरू झाला तो 5 मे 1968 रोजी. त्या दोघांच्या साक्षीनं आपण आपला कार्यक्रम हा पुढे न्यायचा आहे. 5 वर्ष बाळ कोल्हटकरांच्या या कंपनीत काम करत असताना काही काळानंतर त्यांना मरगळ आली आणि नंतर इतर ठिकाणी कामाच्या शोधामध्ये ते भटकत राहिले. आता आपण काही करू शकत नाही, एकटा कोणी काही करू शकत नाही, म्हणून आपण विरोधच करायचा नाही, निषेध करायचा नाही, हे चुकीचं आहे. रंगभूमीवर कामाची सुरुवात झाली होती. अनेक लेखक दिग्दर्शकांशी भेटी होत राहिल्या, पण त्यांना या कामामध्ये समाधान लाभलं जेव्हा त्यांची डॉक्टर विजया मेहता या रंगकर्मीशी भेट घडली. त्यांच्या तालमीत म्हणे अनेक जण घडलेत, त्यातलेच एक विक्रम गोखले. बिलकुल ठीक कह रहे हो तुम सरपंच, मैं ऐसे अपना मुकाबला करने के लिए नहीं कह रहा हूं, मैं जानता हूं कि वो तो ज्यादती होगी. विजया मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर या नाटकात अतिशय अवघड आणि अभ्यासू व्यक्तिरेखा साकारली ती विक्रम गोखलेंनी, जी अजरामर झाली. यानंतर त्यांनी अनेक नाटकांमधून काम केलं, पण त्यांचं पहिलं गाजलेलं व्यावसायिक नाटक ठरलं ते स्वामी. यात माधवराव पेशवे यांची एक ऐतिहासिक भूमिका साकारताना त्यांनी प्रदर्शित केलेला अभिनय खरंच वाखाणण्याजोगा होता. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शनाचं पहिलं पाऊल उचललं ते संकेत मिलनाचा या नाटकाच्या माध्यमातून. अगर आप लोग मुझे मजबूर करते हैं तो मैं हां कह देता हूं. अनेक नाटकांमधून मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या या नटानं कधी गंभीर भूमिका केल्या तर कधी आप्पा आणि बाप्पा यांसारख्या नाटकांमधून विनोदी व्यक्तिरेखाही साकारल्या. याच नाटकात त्यांची दिलीप प्रभावळकरांसमवेत विनोदाची जुगलबंदी रंगायची तिरंगभूमीवर. याच दरम्यान त्यांना अनेक चित्रपटांमधून अभिनय करताना आपण पाहिलं, मग ते हिंदी असोत किंवा मराठी. परवाना या हिंदी सिनेमात, तर वऱ्हाडी आणि वाजंत्री या मराठी सिनेमात त्यांनी अभिनय केला आणि यानंतर त्यांच्याकडे बऱ्याच भूमिका चालून आल्या. तुला काही काहीही कळत नाही बघ, हे राजकारणी कोणाला केव्हा काय बोलायला भाग पाडतील कुणी सांगू शकत नाही. अनेक मराठी चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारणारा हा कलावंत लपंडावमध्ये विनोदी नट म्हणून दिसतो, वजीरमध्ये एक राजकारणाचं वातावरण निर्माण करतो, तर कळत नकळतमध्ये त्याच्या अभिनयाची जोड त्याच्या भूमिकेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवते. पोलिसांच्या डोळ्यामध्ये येईल अशा तऱ्हेची काही कामं करू नयेस. खरं म्हणजे आपण पुन्हा आता एकमेकांना
भेटलो नाही तर बरं होईल किंवा कमी भेटूया. त्यांच्या अभिनयातली समज, खर्जातला आवाज, उत्कृष्ट संवाद फेक, अभ्यासू आणि दमदार व्यक्तिमत्व आपल्या अभिनयातून उभी करण्याची ताकद त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून आपल्याला पाहायला मिळाली. जर माणुसकीनी सरकारने विचार केला पाहिजे. ह्युमॅनिटेरियन ग्राउंड, मानवी तत्व, अधिकार यांचा विचार केला पाहिजे. मोठमोठाले संवाद उत्तमरित्या फेकण्याची कसब त्यांच्या ठाई आहेच, पण त्याचसोबत वाक्यात कोणत्या जागी आणि किती काळासाठी थांबावं आणि तो पॉज सुद्धा बराच बोलका असावा हे अनेक नवोदितांना शिकायला मिळतं ते विक्रम गोखलेंच्या अभिनयातून. त्यांच्या अभिनयाची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. आप सब लोग लफ्जों से खिलवाड़ करके मेरी कही हुई बात का नाजायज फायदा उठाना चाहते हैं. अपने दिल पर हाथ रखकर कहिए कि क्या बेटी इनाम में देने वाली चीज होती है? बेटी घर की इज्जत होती है. और फिर किसी भी बाप को यह अधिकार नहीं है कि वह अपनी बेटी को किसी दांव पे लगा दे या किसी इनाम में दे दे. उसकी अपनी जिंदगी अपनी है. अनेक प्रयोग करत असताना त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. तो 2016 साली नाटक होतं के दिल अभी भरा नहीं. या नाटकाचे त्यांनी 74 प्रयोगही केले, पण त्यांना घशाचा त्रास सुरू झाला. घशाच्या त्रासामुळे मी या नाटकाचे काही प्रयोग करेन, पण यानंतर एकही नवीन नाटक स्वीकारणार नाही, असं म्हणून त्यांनी रंगभूमीला अलविदा म्हटलं. अर्थात आता मैदानामध्ये उतरून चार हात करायचं माझे काही वय नाही. पण त्यांनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर काम करणं सुरूच ठेवलं. अनेक मालिकांमधून वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणारा हा नट चित्रपटांमधूनही महत्वपूर्ण भूमिका साकारत राहिला. समोर अमिताभ सारखा मोठा नट जरी आला तरी यांचा अभिनय कधी झाकोळला गेला नाही. जशी यांची इन्स्पेक्टर गायतुंडेंची भूमिका, केवळ अविस्मरणीय. कुछ कहने की जरूरत नहीं है, मैं खुश हूं. हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया यांसारख्या हिंदी सिनेमांव्यतिरिक्त मराठीतही अलीकडच्या काळातल्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या. आपण जनता जनार्दनाचे घटक आहो, आणि या जनता जनार्दनाची शक्ती म्हणजे लोकशाही. या लोकशाहीच्या शक्तीचा वापर करून आपण सत्तेवर असलेल्या राजकारण्यांच्या संवेदनशीलतेला जागृती आणली पाहिजे, त्यांना जागा केलं पाहिजे. अनुमती या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर नटसम्राट सारख्या अजरामर चित्रपटात नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं हे प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरलं. असा हा नट अभिनयाचं उत्तम तंत्र जाणतो, अभिनयाचं प्रशिक्षणही देतो. त्या व्यतिरिक्त विक्रम गोखले यांची सुजाता फार्म्स नामक पुण्यात एक रिअल इस्टेट फर्म आहे. विक्रम गोखले आपल्या संस्थेअंतर्गत अनेक समाजसेवी उपक्रमांमध्ये सहभाग घेतात. आमच्यासारख्या पिकल्या पाराने तुम्हाला फक्त सहकार्य करायचं, मार्गदर्शन करायचं, तर मी तुमच्या बरोबर आहे आणि मागे नाही, तुमच्या बरोबर आहे, तेव्हा काळजी करू नका. त्यांना आजवर संगीत नाटक अकादमी पुरस्कार, विष्णुदास भावे जीवन गौरव पुरस्कार, बलराज साहनी पुरस्कार, हरिभाऊ साने पुरस्कार या आणि अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अशा या उमद्या, हरहुन्नरी आणि अभिनयातल्या अनभिषिक्त बॅरिस्टरला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.